महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील युक्तिवाद सुप्रीम कोर्टात मांडताना दोन्ही गटाच्या वकिलांनी कोणतीच कसर सोडली नाहीये चला तर जाणून घेऊयात हे वकील कोण आहेत ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसंघवी यांनी बाजू मांडली कपिल सिब्बल हे सरकारी वकील तसेच भारतीय राजनीती तज्ज्ञ आहेत तर कपिल सिब्बल हे देशातील महागडे वकील म्हणूनही ओळखले जातात कपिल सिब्बल यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा ते देशातील सगळ्यात महागड्या वकिलांमध्ये एक होते आणि आजही आहेत कपिल सिब्बल हे एकतीस वर्षांच्या दीर्घ राजकीय प्रवासानंतर काँग्रेसमधून बाहेर पडले होते तर ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद मांडणारे दुसरे ज्येष्ठ वकील म्हणजे अभिषेक मनु संघवी हे मागील काही वर्षांपासून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तसंच काँग्रेस कार्यकारणीचे म्हणजेच सी डब्ल्यू सीचे सदस्य आणि राज्यसभेचे खासदारही आहेत आणि शिंदे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद मांडणारे देशातील ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे देश पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा नावाजलेले वकील आहेत पाकिस्तानने पकडलेल्या कुलभूषण जाधव यांची साळवे यांनी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली होती या प्रकरणात त्यांनी केवळ एक रुपया फक्त इतकीच फी घेतली होती मात्र इतर वेळी साळवे हे तासाला काही लाख रुपये तर दिवसासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये इतकी फी घेतात त्यांनी सलमान खान मुकेश अंबानी आणि ओडाफोन यांसारख्या दिग्गजांची बाजू मांडली होती साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांनाच महाराणीचे वकील म्हणून निवडलं जात या वकिलांकडून मांडल्या जाणाऱ्या बाजूवरच महाराष्ट्रातल्या सरकारचं भवितव्य ठरणार आहे यामुळे वकिलांची तीव्र स्पर्धा पुढच्या काही काळात सर्वोच्च न्यायालयात बघायला मिळेल यात काही शंका नाहीये यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी सरकारनामाच्या वेबसाईट आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका